नमस्कार, अनन्य व्यक्तिमत्व ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. सगळीकडे अंधार पसरलाय की काय असं वाटत असताना काही सेवाभावी व्यक्तिमत्व कुठलीही अपेक्षा न ठेवता कामं करताना दिसतात. ही असतात प्रकाशाची बेट. कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता निरसलपणे काम करत विविध क्षेत्रात समाजाला काहीतरी देत सेवा करणारी अशाच माणसांचा आम्ही गौरव करतो आमच्या अनन्य सन्मान ह्या विशेष उपक्रमात. यावर्षी आम्ही गौरवणार आहोत विविध क्षेत्रातील अनन्य व्यक्तिमत्वांना. यावर्षी अनन्य सन्मानासाठी ज्यांचं नामांकन झालंय अशा काही व्यक्तिमत्वांची ओळख आपण करून घेणार आहोत अनन्य व्यक्तिमत्व ह्या आमच्या खास कार्यक्रमात. नवऱ्याला अपंगत्व आल्यानंतर घराची आणि शेतीची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या महिला शेतकऱ्याची संघर्ष कहाणी आता पाहूयात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या पांगरी गावच्या लक्ष्मीबाई वाघ यांना देखील हा प्रश्न कधी काळी पडला होता. 1918 मध्ये त्यांचं लग्न छबू वाघ यांच्याशी झालं. सासरी जेमतेम 2.5 एकर शेती, सर्व खडकाळ जमीन, त्यामुळे छबू वाघ दुसऱ्याच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. 1984 मध्ये त्यांना गँग्रीन झालं आणि त्यांचा पाय तोडावा लागला. मग पोटाची खळगी भरण्यासाठी लक्ष्मीबाईंनी 5 रुपये रोजंदारीनं दुसऱ्याच्या शेतात मजुरी सुरू केली. त्यातच एक मुलगा मुलगी जन्माला आली, खाणारी तोंड वाढली. मग आपल्या शेतात धान्य पिकवायचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला गहू ज्वारी कपाशी अशी पिकं त्यांनी घेतली. त्याचवेळी गावात अनेक शेतकरी बियाणं कंपन्यांचे सीड प्लॉट घेत होते. शेतमजुरी करणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यातलं चांगलं ज्ञान प्राप्त झालं. 2000 साली त्यांनीही पहिला कॉटन सीड प्लॉट घेतला. तो आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर भेंडी टोमॅटो टरबूज शिमला मिरची साधी मिरची काकडी शेंगदाळू असे विविध प्रकारचे सीड्स प्लॉट त्यांनी घेतले. यात त्यांना चांगलं यश मिळालं. दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या लक्ष्मीबाईंकडे आता 10 मजूर काम करू लागले. पारंपरिक शेती बाजूला ठेवून बियाणं निर्मितीच्या नव्या वाटेवर लक्ष्मीबाईंनी यशस्वी वाटचाल केली. कधी काळी 5 रुपये रोजानं मजुरी करणाऱ्या लक्ष्मीबाई आज महिन्याला 60,000 रुपये कमावतात. काळ्या आईची मनापासून सेवा करणाऱ्या या शेतकरी माऊलीला झी 24 तासचा सलाम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.